नमस्कार दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचंच मनापासून स्वागत आजपासून तुम्ही ऐकणार आहात डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांची गूढ कादंबरी कादंबरीचं नाव आहे अघोर वाडा ऐकूयात आज भाग पहिला पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा ऐकूयात डॉक्टर सच्चिदानंद शेवडे लिखित अघोर वाडा या गूढ कादंबरीचा भाग पहिला सूर्य मावळतीकडे झुकायला लागला होता मोहम्मद चिस्तीच्या दरबारातली गर्दी हळूहळू कमी व्हायला लागली होती शेवटी फक्त एक जोडपं उरलं चिस्तीनं त्यांच्याकडे रोखून बघितलं धोतर झब्बा आणि डोक्यावर टोपी असलेला असा तो भरदार माणूस आणि सोबत नऊवारी साडी नेसलेली त्याची बायको असं ते जोडपवत चिश्तीची पिवळी धमक नजर त्यांच्याकडे वळली बोल बेटा काय हवंय तुझी इच्छा मी पूर्ण करीन महाराज महाराज देवानी मला सगळं काय दिलंय फक्त मूल नाही दिलं बघा अंगारे दुपारे डाक्टरी इलाज सगळं काय झालं पण मूल काही झालं नाही वीस वर्ष झाली बघा लग्नाला पण अजून माझ्या बायकोची कूस काही उगवली नाही काहीतरी करा देव कल्याण करेल तुमचं कामोश चिस्ती जोरात किंचळला तसा तो माणूस घाबरा घुबरा होऊन मागे सरकला इथे राज्य आहे अंधाराचं अंधाराच्या बादशहाच इकडे देव बिव काही काढायचं नाही समजलं उभय महाराज चुकलं माझं काय पण करा पण मला मूल होईल असं बघा चिस्ती हसला सुवर्ण संधी चालून आली होती ती तो फुकट दवडणार नव्हता त्या बाईच्या मांसल शरीरावरून त्याची नजर आधाशीपणानं फिरली बाई होतीच तशी उफाड्याच्या अंगाची कुठून आलाय तुम्ही काम काय करता चिस्तीनं त्यांना विचारलं मी मी वारजे गावचा पाटील आहे लोणावळ्याच्या जवळ गाव आहे तिथं माझा वाडा आहे शेती आहे गुरं आहेत पण ह्या सगळ्याला कुणी वारस नाही म्हणून इथं आलो नाव काय हनुमंतराव पाटील म्हणतात मला आणि ही माझी बायको शियावंता बाई तू मोठी भाग्यची आहेस मी सांगेन ते न घाबरता तू ऐकलंस तर तुझ्या पोटी महान माणूस जन्माला येईल पण आईन वेळी घाबरलीस तर मात्र दोघेही मराल चिस्तीचा तो भयानक स्वर ऐकून दोघेही दचकले क्षणभर पाटलांना वाटलं तिथून निघून जावं पण मूल हवंय या विचाराला बळी पडून त्यांनी होकार दिला शेवंताबाई मात्र काहीही न बोलता बसून होती आता जा तुम्ही अमावास्येच्या संध्याकाळी या तुमचं काम होईल मात्र मला शब्द दिलाय हे लक्षात ठेवा जर तो मोडायचा प्रयत्न केलात तर आपोआप याच जागी आपल्या पावलांनी चालत याल चिश्तीनं असं म्हणताच दोघेही उठले त्याला नमस्कार करून निघाले अर्धा तास जंगल तुडवत जायचं होतं आणि मग पुन्हा पायवाटेनं दहा मिनटं तेव्हा ते नेरळला पोचणार होते नेरळहून लोकलनं कर्जत आणि कर्जतहून लोणावळा गाठणार होते लोणावळ्याहून वारज्याला जायला हव्या तेवढ्या बसेस होत्या त्यांना बाय ग हो काय भयानक बोलला आला तो त्याचे डोळे कसे पिवळे धमक होते शहारं तर शेवंता बोलली मग काय करायचं ठरवले घाबरण्यासारखं तिथं काहीतरी घडणार आहे हे नक्की आणि त्यातनं देवाचं नाव घेतल्यावर कसा चिडला बघितलं का तू मला तरी हा काहीतरी काळ्या विद्येच्या मदतीनं करणार असं वाटते तूच सांग जायचं का आपण तिथं परत नाही नको ग बाय मला काही ते बरं वाटत नाही तिथं जायची सुद्धा भीती वाटते आणि त्याची नजर बघितली ना किती वाईट होती ते जाऊ हो नाही झालं मूल आपण तसंच राहू पण परत तिथं जायला नको बाय चल 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 पाय उचल बारा बारा नाही तर गाडी जायची आपली हां आपण दोघंच राहू पण परत या ठिकाणी यायचं नाही बरं झालं ना आपल्या वेळेवर बुद्धी दिली ते अगं पण हे काय झालं दचकून पाटील बोलले ते दोघ जण घाबरून उभे राहिले कारण स्टेशनकडे निघालेलं ते जोडपं परत चिष्टीच्याच दरबारासमोर येऊन उभं राहिलं होतं कमरेवर हात ठेवून उभा असलेला चिश्ती जणू त्या दोघांची वाढ बघत होता त्यांना भेदरलेलं बघून चिश्ती जोरात हसला आणि म्हणाला विसरलात तुम्ही मूर्खानो पार विसरलात काय सांगितलं होतं मी तुम्हाला आठवतोय का पाटील पाटील मुकाट्यानं मान खाली घालून उभे होते पाटील आता माघार घ्यायची वेळ टळून गेली आहे मी तुम्हाला संधी दिली होती ती तुम्हीच नाकारली आहे मी तेव्हाच तुम्हाला सांगितलं होतं की आता जर दिलेला शब्द मोडलात तर तुम्ही परत याच जागी आपल्या पावलांनी चालत याल तसे तुम्ही आलात फार लवकर शब्द मोडायची घाई करणार होता तुम्ही अरे मूर्खांनो मी तुम्हाला रत्नासारखं तेजस्वी आणि महान शक्तिमान असं मूल देणार आहे आता तुम्ही दोघही माझ्याकडे बघा मीठ बघा आणि सगळं विसरा चिश्तीचा तो भयानक स्वर ऐकून घाबरून जाऊन त्या दोघांनीही त्याच्याकडे बघितलं त्यांची निष्पाप नजर त्या पापी नजरेत मिसळली चिश्तीची पिवळी नजर स्थिर होती या दोघांनाही मेंदूत काहीतरी धारधार वस्तू शिरल्याची जाणीव व्हायला लागली ती धारधार वस्तू मेंदूतून हलके हलके फिरतीये असं वाटायला लागलं आणि डोळे वाहायला लागले पण इच्छा असून सुद्धा ते डोळे बंद करू शकत नव्हते चिष्टीनं नजर काढून घेतली आणि म्हणाला मग आता या ठिकाणी केव्हा येणार आहात या शनिवारी आमावाशीचे राहते आम्हाला मूल पाहिजे शक्तिमान मूल अंधाराचा बादशाह दोघेही जण एकाच सुरात म्हणाले चिस्ती प्रसन्नपणे हसला जा तुम्ही जा आता काहीही झालं तरी तुम्ही मला फसवू शकणार नाही अरे मूर्खानो एवढी वर्ष साधना केली त्याचं फळ नको का मिळायला त्यातून बाई हवी तशी मिळाली आता तुमची सुटका नाही तुम्ही स्वतः शनिवारी इथे याल आपल्या पावलांनी आत्ता आलात तसे चला लवकर निघा आता पाटील आणि शेवंता भारल्यासारखे तिथनं निघाले निशब्दपणे रस्ता कापत दोघे जण नेरळ स्टेशनवर आले दोघांनाही डोकं जड झाल्याची जाणीव होत होती त्याच अवस्थेत दोघे जण कर्जत लोणावळा करत वारज्याला येऊन पोहोचले वारजे छोटस पण टुमदार गाव लोणावळा सोडलं की एसटीचा पहिला थांबा वारज्याचा गावातली मुलं लोणावळ्याला शिकायला येत असत आठवीपर्यंत गावात शाळा होती त्या पुढचं शिक्षण मात्र लोणावळ्याला घ्यावं लागत असे पाटलांनी गाव खूप चांगलं केलं होतं गावकरीही त्यांच्याबद्दल आदरानं बोलत पाटलांमुळेच गावात आठवीपर्यंत शाळा सुरू झाली होती पाटलांनी गावात दारूबंदी केली होती आणि अशा चांगल्या माणसाच्या पोटी मूल नाही याचं गावकऱ्यांना सुद्धा दुःख होतं पाटलांचा वडिलोपार्गीत वाडा होता एक मजली प्रशस्त असा वाडा पुढे मोठी ओसरी मागे पडवी त्यात तुळशी वृंदावन वाड्याच्या एका अंगाला गोठा होता त्यात काही गाई म्हशी बैल होते घरची शेती होती त्यामुळे एकंदरीत त्यांचं बरं चाललेलं होतं चिश्तीकडे जाऊन आल्यापासून पाटील आणि पाटलीण विशेष कोणाशी बोलत नव्हते घरात एकमेकांशी सुद्धा बोलत नव्हते घुम्यासारखे बसून असायचे अशातच तो अमावास्येचा शनिवार आला सकाळपर्यंत गप्प असणारे पाटील आणि शेवंताबाई दुपारी मात्र उत्साहानं बाहेर जायची तयारी करायला लागले दुपारी तीन वाजता ते लोणावळ्याला गेले आणि तिथून नेरळकडे रवाना झाले वाटे दोघेजण एकमेकांशी सुद्धा बोलले नाहीत तसेच भारल्यासारखे चालत राहिले आणि चिश्तीच्या दरबारासमोर येऊन थांबले दरबार कसला म्हणा दोन खाणांचं खोपटं होतं ते नेरळहून वर माथेरानला यायला लागलं की वाटेत एक मोठं बदामाचं झाड लागतं त्या झाडाजवळनं एक पायवाड जाते ती थेट चिश्तीच्या खोपटापर्यंत लोकांपासनं दूर म्हणूनच केवळ तो या जंगलात राहत होता ज्यांना त्याच्याबद्दल माहिती होती अशीच माणसं तिथे येत असत अशांपैकी एका परिचितानं ही वाट पाटलांना दाखवली होती आणि आता पाटलांपुरती तरी ती काम झाल्याशिवाय परतीची वाट नव्हती चिष्टी त्याचे पिवळे धमक डोळे रोखून बाहेरच उभा होता त्या दोघांना बघताच त्याचे डोळे लकाकले त्यांनी हसून त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना घेऊन आत गेला बसा बसा पाटील बसा अनुमान करू नका आवाज तुमचं काम होणार म्हणून तुम्ही आनंदी दिसायला हवं तर असं तोंड लटकवून काय बसलात तुम्ही असं म्हणत चिश्ती हसला पाटीलाही गुळमुळीत हसले मी काय सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका आता ती बंद खोली आहे या बाईंनी जायचं आणि अंगावरचे सगळे कपडे उतरवून झोपायचं बाई तुम्ही ही पट्टी घ्या यांनी डोळे घट्ट बांधायचे काय वाटेल ते झालं तरी उघडायचे नाहीत कळलं चिष्टीनं शेवंताबाईंच्या हातात एक काळी पट्टी दिली शेवंताबाई ती पट्टी घेऊन भारवल्यासारखी उठली आणि त्या बंद खोलीचं दार उघडून आत गेली पाटील वारं गेल्यागत बसून होते आत खोली पूर्ण रिकामी होती मात्र कसलासा विचित्र वास भरून राहिला होता जमिनीवर कसल्याशा आकृत्या काढल्या होत्या आसपास कोणत्या तरी प्राण्यांची विविध प्रकारची हाडं विखुरलेली होती लक्षपूर्वक पाहिल्यावर कळत होतं की ती हाडं सुद्धा काही वर्गवारीनं लावून ठेवलेली होती कावळ्याची चोच घुबडाचं मुडकं आणखी न जाणे काय काय होतं तिथे खोलीच्या मध्यभागी सतरंजी घातली होती त्या अर्थी तिथेच झोपायचं असेल या विचारानं शेवंताबाई पुढे झाली सतरंजीवर राहून पोलकं काढायला लागली आणि एकाएकी वातावरणात कसला तरी बदल झाला संध्याकाळ टळत होती खोलीत लावलेल्या एकुलत्या एक मेणबत्तीच्या प्रकाशामुळे आतला परिसर भेसूर वाटत होता मेणबत्तीच्या ज्योतीच्या हालचालीबरोबर खोलीभर अनियमित आणि विचित्र सावल्या फेर धरायला लागल्या शिवंतबाई पूर्णत नग्न झाली लुगडं आणि पोलकं तिने एका बाजूला ठेवलं डोळ्यावर पट्टी घट्ट बांधून शांतपणे सतरंजीवर निजली काय चाललंय हे तिला कळतच नव्हतं ती पूर्णपणे भारली गेली होती बाहेरून चिश्तीचा आवाज यायला लागला तो काय म्हणत होता ते समजत नव्हतं कसलीशी कठोर व्यंजना ऐकू यायला लागली त्याच्या आवाजात एक प्रकारची लय होती हळूहळू आवाज वाढायला लागला तशी बाहेर पानांची सळसळ वाढली कुत्र्यांचा भेसूर स्वर ऐकू यायला लागला कुचक्या मांसाचा दर्प पसरायला लागला आणि हवेत विलक्षण गारठा वाटायला लागला खोली बाहेर बसलेल्या पाटलांचे दार थडा थडा वाजायला लागले चिष्टीवर काही परिणाम होत नव्हता बंद दाराजवळून त्याचं पठण चालूच होतं एकदम सर्व आवाज थांबला चिष्टी जोरात हसला ये ये ये, सर्व शक्तिमाना हे अंधाराच्या बादशहा लवकरच नव्या रूपात ये जा आणि जा आतल्या स्त्रीशी संग कर तुझी ताकद दे लवकर तू काम फते कर मी तुझा गुलाम आहे तू सर्व दुनियेचा राजा आहेस हे बादशाह माझी विनंती ऐकणी लवकर ये चिष्टी बोलायचा थांबता क्षणी धाडकन दार उघडून एक वावटळा शिरली पाटील एकदम दचकले उठून उभे राहिले पण तोपर्यंत तो ते दार बंद सुद्धा झालं शेवंताबाईला दार उघडून बंद झाल्याचा आवाज आला कोण म्हणून ती विचारणार एवढ्यात तिच्या उरावर कसलंसं वजन आलं म्हणून ती हातानं ते दूर करायला लागली पण अंगावर वजन होतं आणि हाताला स्पर्श मात्र होत नव्हता एकाएकी ते वजन तिच्या संपूर्ण अंगावर पडलं अंगाला झोंबायला लागलं दात ओठ खाऊन शेवंताबाईनं पट्टी दूर केली आणि बघितलं तर काय तिच्या अंगावर कुणीच नव्हतं बलात्कार होतोय पण ते करतय कोण ते दिसत नाही अशी तिची विचित्र परिस्थिती झाली हात आणि तांगड्या हवेत उडवत ती आकांतानं ओरडायला लागली ती भानावर आली होती तिचा आवाज ऐकून पाटील एकदम दाराजवळ धावून गेले चिश्ती दार आडवून उभा होता मूल हवय ना मूल मकाम झाल्याशिवाय कसं मिळेल आ त्याचा घाणेरडा प्रश्न ऐकून पाटलानं त्याच्यावर झेप घेऊन त्याला ढकलून दिलं आणि दार उघडून आत शिरले बघतात तर काय शेवंताबाई बेशुद्ध होऊन निप्चित पडलेली होती खोलीत कुणीही दिसत नव्हतं तिथून मचक मचक आवाज येत होता सावधपणे त्यांनी खोलीचे चारही कोपरे पाहिले कुणीच नव्हतं मग तो आवाज विचाराच्या नादात ते शेवंताजवळ गेले तिचं लुगडं तिच्या अंगावर घालायला गेले तेव्हा त्यांना तो प्रकार दिसला शेवंता बाईच्या मांडीखाली रक्ताचं थारोळ झालं होतं आणि मचक मचक आवाज तिथूनच येत होता ते रक्त कोणीतरी चाटत होतं पण कोण ते मात्र दिसत नव्हतं फक्त आवाज ऐकू येत होता पाहता पाहता थारोळं साफ झालं आणि पाटील तो ताण सहन न होऊन बेशुद्धच पडले गार वाऱ्यानं पाटील शुद्धीवर आले झोपडीत चिश्तीचा त्यांनी शोध घेतला पण तो अंधारातच विरघळून गेल्या गत नाहीसा झाला होता तिथे असलेल्या एका भांड्यातनं त्यांनी पाणी घेतलं आणि शेवंताबाईंच्या तोंडावर मारलं ती शुद्धीवर आली यंत्रवत उठून लुगडं नेसली पोलकं घातलं आणि म्हणाली चाला की आता पाटलांनी तिला जवळ घेऊन थोपटलं तशी ती हमशी रडायला लागली काय करून बसलो आपण मला शिवलं त्याने मी त्याचं पाप वाढवणार नाही मी जीव देणार सोडा मला असं म्हणून ती एकदम उठली पण कमरेतनं तीव्र कळ येऊन ती परत कोसळली नाही तिचं डोकं मांडीवर घेतलं आणि म्हणाले हे बघ जे झालं ते झालं आता कोणाच्याजवळ याच्या बाबतीत काय बोलायचं नाही ते भाजी काय घडलं त्याला आपण दोघं बी जबाबदारी बघू काय होतं इथे वाईटातून काहीतरी चांगलं निघतंच की आणि तुलाच लक्षात ठेव तुला त्या हरामखोर चिश्तीने नाही ना असवला ना कारण तो बाहेरच होता पण आत कोण होतं ते तू बघितलं का जरा विचार करा आणि सांग शेवंताबाई आठवायचा प्रयत्न करायला लागली तिचं डोकं दुखायला लागलं पण तिला काही आठवेना ती रडकुंडीला आली नाही हो मला काय आठवतच नाही मला काही सुचत बी नाही चला चला आपण या ठिकाणाहून मात्र लगे निघू आणखीन थोडा वेळी तर थांबली ना मला येड लागल उठा लवकर बरं नुकतंच उजाडायला लागलं होतं पाटलांनी शेवंताबाईला आधार देऊन हळूहळू त्या खोपटा बाहेर आणलं दोघे जण नेरळची वाट चालायला लागले पावला गणिक शेवंताबाईच्या अंगातनं कळा उठत होत्या नेरळहून वारजेला घरापर्यंतचा प्रवास कसा केला ते त्यांचं त्यांनाच माहिती शेवंताबाईला दिवस राहिले हे ऐकून पाटीलच नाही तर सगळा गाव खुश झाला शेवंताबाईचं पोट महिन्यागणिक वाढत होतं पण बाई मात्र खंगत चाललेली होती हलके हलके शेवंताबाईंचे दिवस भरले आणि एका अमावास्येचे रात्री बारा वाजता पाटील बाबा झाले शिवंताबाईनं एका गोंडस मुलाला जन्म दिला लख गोरा रंग आणि सोनेरी केस असा तो मुलगा होता त्याला पाहता क्षणी त्याच्या जन्माचं कारण विसरून पाटील हरकले गावभर त्यांनी पेढे वाटले रात्री भजनाचा कार्यक्रम वाड्यात ठेवला भजन सुरू झालं मात्र बाळानं आक्रंदायला सुरुवात केली लोकांना कळे ना काय झालंय रडण्याचा स्वरही विचित्र येत होता शेवटी भजन अर्ध्यावर बंद करून पाटील उठले आणि त्याच क्षणी मुलाचं रडणं थांबलं पाटील चरकले शेवंताबाईच्या खोलीत गेले तेव्हा ती मुलाला पाजत होती मूल शांतपणे पीत होतं देसामाशी मूल वाढत होतं पण शेवंताबाई मात्र खंगत होती आताशा ती पांढरी फटक पडायला लागली होती पाटलांनी अंगावर पाजणं तोडायला सांगितलं पण मूल ऐकत नव्हतं आणि एक दिवस पाटील गावकऱ्यांशी बोलत बसलेले असताना शेवंताबाईंची किंकाळी ऐकून पाटील घरातली बायंका माणसं वरती धावली आणि बघतात तर काय शेवंताबाई मुलाला स्तनापासून दूर करण्याचा प्रयत्न करतोय आणि मूल दूर न होता अधिक जोरानं लुचत आहे शेवंतबाई किंचाळत होती अहो हा माझं दूध नाही रक्त पितोय मी ह्याला दूर करा ह्याला सोडवाव या चांडाळाच्या तावडीतनं चा ते हलकटाने फसवलंय आणि चांडाळ जन्माला आलाय बघा की ह्याला जन्मापासनं चार सोळे मी आई पण मी आता ह्याला सोडणार नाही हा सगळा गाव बरबाद करून टाकल मी ह्याला घेऊनच जाते असं म्हणता म्हणता शेवंताबाईनं त्या मुलाचा गळा कचकन आवडला त्याच्या सकट ती धाडकन जमिनीवर पडली पाटलांनी जवळ जाऊन पाहिलं तर दोघेही गेलेले होते पाटलांनी हंबरडा फोडला सगळा गाव त्यांच्या शोकात सामील झाला प्राण जाऊन सुद्धा त्या मुलाला शेवंताबाईच्या स्तनापासून दूर करायला खूप प्रयास पडले मुलाचं तोंड खरोखरच रक्तानं भरलेलं दिसत होतं पोलीस येऊन पंचनामा करून गेले डॉक्टरी सोपस्कार झाले या सगळ्या प्रकारानंतर पाटलांनी शेवंताबाईला आग्ने दिला मुलाचं प्रेत मात्र वाड्याच्याच बाजूला पडीक जमीन होती तिथे गाडलं शोकमग्न पाटलांचं मन कशातही लागत नव्हतं चिश्तीकडे जायला कोणी सांगितलं ते नाव आठवून सुद्धा त्यांना सुचत नव्हतं आपण कशाकरता तिथे गेलो आणि हे काय होऊन बसलं असंच वारंवार वाटत होतं मुलाकरता गेलो आणि बायकोही घालून बसलो या विचारानं त्यांना नीट झोपही लागत नसे तशातच एक दिवस अंधाराचा बादशाह सलामत असो या आवाजानं पाटलांची तंद्री भंगली समोर बघतात तर काय चिश्ती आपली पिवळी धमक नजर त्यांच्यावर रोखून उभा होता काय पाटील ओळखलत का नाही आमच्या बादशहाचा बच्चा कसा आहे तुमची बायको कशी आहे चिश्तीला क्षणी पाटलांची कवटीत सरकली हाच मला फसवणारा माणूस ह्याच्यामुळे माझी बायको गेली यानंच ते सैतानाचं पोर जन्माला घातलं या विचारासरशी पाटील खवळून उभे राहिले खुनशीपणे हसत म्हणाले चिश्ती माझी बायको उमेली पण एक चांगलं काम करून मेली त्या पोराला मारून मेली ऐकतोय तू चिस्ती ते पोर मेलं बरं का माझी बायको त्याला मारून मेली अरे चांगली होती बिचारी पण तुझ्यामुळं मेली पण त्याचबरोबर त्या सायतानाचं पोर बी मेलं पाटलाच्या एकेका वाक्यासरशी चिश्तीचे डोळे आग ओतायला लागले ला। पाटला खोट बोलतोय तू ते मूल मरण शक्य नाही हे अंधाराच्या बादशहाचं आहे त्याला कोणीही मारू शकत नाही बोल पाटील ते मूल कुठं आहे ते मूल बागाय शेवय तुला चल माझ्या बरोबर असं म्हणत पाटील ओसरीवरनं चालायला लागले मुलाला गाडलेली जागा जवळच होती ती जागा दाखवून ते म्हणाले चिष्टी आराम खोरा बघ ती जागा मी त्याला परवास तिथं गाडले झाली त्याच्या शरीराची माती झाली बोल चिश्ती आता काय करणार तू वाटील तू मूर्ख आहेस मला ही पवित्र जागा दाखवून तू तु तु तुझ्यावरच नव्हे तर सगळ्या गावावर संकट ओढवलायस आता बघ माझा पराक्रम असं म्हणून काळ्या कपड्यातल्या तो दाढीवाला चिश्ती खाली बसला आपले पिवळे डोळे त्या मुलाला गाडलेल्या स्थानावर रोखून बसला तो काहीतरी पुटपुटत होता एकदम तो उठला आणि त्याने हातातला दंडा आपटला क्षणभर वातावरण स्तब्ध झालं आणि मग एकदम स्फोट झाला मुलाला गाडलेल्या जागी भलं मोठं विवर निर्माण झालं होतं काळा कुट्ट अंधार असलेलं विवर जा पाटील जा पहिला मान तुझाय चिश्ती बोलत होता एवना ना हा आवाज ऐकून गर्दी व्हायला लागली होती काळ्या कपड्यातल्या चिश्तीला पाहून गर्दी बिचकली होती त्याची पिवळी नजर तर काळजाचा ठाव घेणारी होती त्यातच असलेली अस्ताव्यस्त दाढी आणि हातातला काळा दांडा उरात धडकी भरवत होता गर्दी कुजबुजत होती हलके हलके आवाज वाढायला लागला कामोश चिश्ती जोरात किंचाळला त्या सहा फुटी भयानक माणसाचा आवाज ऐकून लोक घाबरले चालते बा आप आपल्या घरी नाहीतर हात तमाशा मुकाटपणे बघा तुमचं गाव तुमच्या पाटलामुळे मरणार आहे लक्षात ठेवा जो कोणी या बोगद्याच्या जवळ जाईल तो हात खेचला जाईल या पाटलासारखा जा पाटील जा चिश्ती असं बोलता क्षणी पाटील त्या विवरात खेचले गेले कोणीतरी शोषून घेतल्यासारखे आत गेले जाताना भयानक किंचाळले आत जाताच किंकाळी थांबली मग आतनं मचक मचक आवाज यायला लागला या भयानक प्रकाराला घाबरून लोक पळाले वाट फुटेल तसे पळत सुटले एकटा चिश्ती जोर जोरात हसत उभा राहिला अंधाराच्या राजा मला माफ करा या माणसामुळे तू जिथून आलास तिथेच परत गेलास आता कोणालाही सोडू नकोस जो कोणी इथे येईल तो तुझा नैवेद्य समज तुला परत मानव रूपात आणायला मला काही वर्ष घालवायला लागतील पण काही घडलंच तर मी तक्षणी धावून येईन मला निरूप दे चिष्टीचं बोलणं थांबता क्षणी विवरातनं पाटलाच्या बोटातली अंगठी बाहेर फेकली गेली चिश्तीनं हसत हसत ती डोळ्यांना कपाळाला लावली ते गाव सोडून चिश्ती चालता झाला आता काय उत्पात होणार आहेत गावात कोणास ठाऊक